नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे नागपुरात सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेत. राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात कार्यकर्ते संतापले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. आणि यावेळी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तापलेलं आहे. ही थेट दृश्य नागपुरातली, जिथे काँग्रेसचे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. तर ही दृश्य सध्या औरंगाबाद मध्ये आपण पाहतोय. तिथे देखील काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. औरंगाबाद मध्ये काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात धरणं आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगाबाद मध्ये धरणं आंदोलन, तर तिकडे नागपुरात सुद्धा परिस्थिती चिघळलेली आहे. तिथे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतोय काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांवरती. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात सध्या नागपूर आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी सुरू असलेली आंदोलनं, औरंगाबादमध्ये धरणं आंदोलन सुरू आहे, तर नागपूरमध्ये सुद्धा आंदोलनादरम्यान पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय. कारण तिथे मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि तिथे आंदोलनादरम्यान पोलीस आणि काँग्रेसचे आंदोलनकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली आहे. नागपुरात काँग्रेसचं आंदोलन, दुसरीकडे औरंगाबादमध्ये सुद्धा काँग्रेसकडून आंदोलन. औरंगाबादमध्ये धरणं आंदोलन केलं जात आहे, तर नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये झालेली झटापट. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. तुषार, नागपुरातली आताची काय स्थिती? अजूनही नागपूर ते काँग्रेसचं आंदोलन संपलेलं नाही. आपण जर का बघितलं तर अजूनही काँग्रेस कार्यकर्त्यांकडे नारेबाजी देण्यास सुरू आहे. कारण की ज्या प्रकारची याआधी आपल्याला दृश्य थोड्या वेळाआधी ते पाहायला मिळालं की काँग्रेसचे कार्यकर्ते किती आक्रमक झाले होते, त्यांना असं वाटतं की त्यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक केंद्रीय संस्थेच्या मार्फत त्रास दिला जात आहे. काही काँग्रेसचे कार्यकर्ते आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया. काय आज जी आक्रमकता लागली, काय मागणी आहे तुमची, तुमची मागणी काय? या देशामध्ये या पद्धतीने हिटलरशाहीने केंद्र सरकार वागत आहे. या देशाच्या त्या गांधी परिवार आहे ज्या गांधी परिवाराने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना सोबत घेऊन, अशा गांधी परिवारावर कोणतंही कारण नसताना एक ईडीच्या माध्यमातून, चौकशीच्या माध्यमातून त्या परिवाराचा जो छळ सुरू आहे, या देशातील जनता हे सगळं पाहत आहे, ऐकत आहे, यांना हे सहन होत नाही आहे. त्याच्या हा निषेध, मोदी सरकारचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आपण एका पाठीमागे जर का बघितलं, पाठीमागे देखील दृश्य पाहायला मिळतंय. कारण की काँग्रेस कार्यकर्त्यांना आता अटक केली जात आहे. दोन तीन गाड्या भरून इथे काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली, मात्र काँग्रेस कार्यकर्ते इथून हटायला तयार नाही. त्यामुळे जर का तुम्ही हे बघितलं दृश्यामध्ये, अजूनही काँग्रेस कार्यकर्त्यांची इथे धडपकड सुरू आहे. अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते हटायला तयार नाही. एकंदरीत जर का बघितलं तर हे जे दृश्य आहे, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं या देशामध्ये दडपशाही चालू आहे, ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या होते आहे. नागपुरातली ही दृश्य आपण पाहत होतो. तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते किती आक्रमक झालेत राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात. ज्या ज्या दिवशी राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावण्यात आले, त्या प्रत्येक दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन झाली. आणि आज तर नागपुरातली परिस्थिती चिघळली आहे. इथे पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आहे या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी. आता आपण नागपुरातून थेट औरंगाबादमध्ये जाऊयात. तिथे देखील काँग्रेसकडून निदर्शनं सुरू आहेत. आणि आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, इथे कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे? निश्चित, औरंगाबाद मध्ये सुद्धा सकाळपासून 10 वाजल्यापासून आंदोलन सुरू झालंय. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण बघू शकतो काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि आज दिवसभर जो आहे या ठिकाणी निदर्शनाचा जो आहे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे. आपण बघतोय 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे, दिवसभर आंदोलन असेल. काँग्रेसचे माजी जे आहेत कल्याण काळे असतील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे. आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देत आहेत. आपल्याला माहित आहे की ईडीची, राहुल गांधीची जी काही चौकशी सुरू आहे त्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. आणि त्यामुळं राज्यभर, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. दादा, काय म्हणणं आहे नेमकं, काय आक्रोश आहे? आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी
आमच्या नेते आदरणीय सोनिया गांधी आणि आमचे नेते आदरणीय राहुल गांधी यांना जे वारंवार ईडीच्या नोटिसा पाठवल्या जातात आणि धमकावण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्या निषेधार्थ आज आम्ही काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी हे या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आलो आहे आणि जर अशाच पद्धतीने या कारवाया चालू राहिल्या तर आम्ही यानंतर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. नागपुरात आंदोलन थोडं आक्रमक झालेलं आहे, कार्यकर्ते रस्त्यावर आलेले, आपल्याकडे शांततेत आंदोलन सुरू आहे? आपल्याकडे पण तेच होणार आहे, थोडं थांबा. निश्चितपणे बघितलं आपण कार्यकर्त्यांच्या जे आहेत घोषणा आहेत, काय म्हणणं आहे सर, काय म्हणणं आहे? जब जब ये राहुल गांधी को जो ईडी को आगे कर रहे, जब जब ये सताएंगे कांग्रेस का एक एक कार्यकर्ता जगह जगह से उठेगा. राहुल गांधी एक सामान्य है और लोगों के लिए काम कर रहे, इसलिए ये भाजप राहुल जी से डर रही है, इसलिए ईडी को आगे कर रही है. शांततेत चाललेलं आंदोलन आक्रमक होणार आहे इतर रस्त्यावर? बिलकुल आक्रमक होणार. राहुल जाई के नेतृत्व के अंदर क्या पूरे महाराष्ट्र के अंदर नानाभाऊ पटोले के नेतृत्व के अंदर आक्रमक के हर कार्यकर्ता काँग्रेस का आक्रमक रहेगा. पण बघितलं आता जरी शांततेत आंदोलन सुरू असलं तरी काही वेळात या ठिकाणी आक्रमक आंदोलन सुद्धा होईल. निश्चितपणे हे कार्यकर्ते रस्ता अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतात, कारण नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं पोलीस आणि काँग्रेसची झटापट झाली कार्यकर्त्यांची, तशीच औरंगाबादमध्ये होऊ शकते, कारण थोड्या वेळात हे कार्यकर्ते सुद्धा रस्ता थांबवायला येणार आहेत. आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. नागपूरमध्ये जो गोंधळ झाला तोच गोंधळ आता औरंगाबादमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. या संपूर्ण आंदोलनाकडे आपलं लक्ष राहिलंच. औरंगाबाद आणि नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं केली जात आहेत राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात. कारण आज शुक्रवारी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आणि ज्या ज्या दिवशी त्यांची चौकशी सुरू आहे त्या दिवशी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनं करतायत राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये. पुढची बातमी आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शहरामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. ईडीच्या कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये आंदोलन सुरू आहे. आमदार सुधीर तांबे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. संगमनेर बसस्थानकासमोर काँग्रेसचं हे धरणं आंदोलन. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते. या सरकारला देशामध्ये महागाई थोपवता आलेली नाही. या सरकारला या देशामध्ये यानंतर पुढची महत्वाची बातमी. विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतच राडा झालाय. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतच फोडाफोडी सुरू आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मतं मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना मतदान करण्यासाठी फोन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या खेळीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापलेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचं एकही मत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणार नाही. शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांची मतंही शिवसेनेच्याच उमेदवारांना दिली जाणार असा शिवसेनेचा निर्णय. आणि आता पुन्हा औरंगाबादमध्ये जाणार आहोत. तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. आता तिथे एका जागी बसून ठिय्या देण्यात आला होता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे तसं आंदोलन औरंगाबादमध्ये व्हायला वेळ लागणार नाही असं आताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आपण माहिती घेऊया. आपण बघू शकतो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या ठिकाणी ज्यात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते. पोलीस आपण बघतोय, पोलीस कार्यकर्त्यांना उतरण्याचा प्रयत्न करते. एक तासापासून जे शांततेत आंदोलन सुरू होतं ते आता आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे, कारण युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आल्यानंतर या ठिकाणी अत्यंत आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे. रस्त्यावर सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते बसलेले आहेत. पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना उठवण्याचा या ठिकाणी उमवणी करत आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्ते इथून हलायला तयार नाहीत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ऑलरेडी आहे. अजून पोलिसांनी जे आहे या ठिकाणी कुमक वागवली असण्याची शक्यता, कारण काही वेळातच जे आहे अजून या ठिकाणी पोलीस येतील. शांततेत चाललेलं जवळपास एक तासापासूनचं आंदोलन आता आक्रमक झालेलं आहे, कारण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता अडवलेला आहे. बघतोय आपण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस अधिकारी एकेकाला उचलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते उठायला तयार नाहीत, कारण आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस कार्यकर्त्यांना उचलून पुन्हा रस्त्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कार्यकर्ते इथून हटायला तयार नाही.
फक्त आपण सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून उचलण्याचा प्रयत्न जे आहेत पोलीस करीत आहेत, मात्र पोलिसांची अजून कुमक या ठिकाणी आलेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना जे आहे बाजूला काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. महिला कार्यकर्त्या सुद्धा तेवढाच आक्रमक झालेल्या आहेत, मात्र पोलिसांच्या वतीने या ठिकाणी महिला पोलीस या ठिकाणी दिसत नसल्यामुळे पोलिसांना हे जे काही पोलीस अधिकारी आहेत हे या ठिकाणाहून हटवू शकत नाहीत, कारण महिला पोलिसांची या ठिकाणी एकही अधिकारी किंवा महिला पोलीस दिसत नाही, त्यामुळं फक्त पोलीस पुरुष आंदोलकांना बाजूला करतात. पोलिसांची गाडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आता या कार्यकर्त्यांची धरपकड किंवा यांना अटक सुद्धा या ठिकाणी होऊ शकते, कारण पोलीस ऐकण्याच्या तयारीत नाहीत, अटक होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं जे आहे पोलीस कार्यकर्त्यांना बाजूला केलेली गाडी आता या ठिकाणी आलेली आहे. कदाचित पोलीस आता कार्यकर्त्यांना जे आहे या ठिकाणी अटक करू शकते, कारण पोलिसांची गाडी या ठिकाणी आलेले पोलीस कार्यकर्त्यांना आपण बघतोय. माजी आमदार कल्याण काळे या ठिकाणी आलेले, ते पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. पुन्हा आता या ठिकाणी कल्याण काळे आल्यानंतर पुन्हा पोलीस या ठिकाणी बसलेली आहे आणि आपण बघतोय की कार्यकर्त्यांच्या मध्ये वाढ होत आहे आणि पोलीस सुद्धा त्या पद्धतीनं जे आहे कार्यकर्त्यांना इथून हटवण्याचा प्रयत्न करतोय. पोलीस अधिकारी समजून आलेले आहेत. आता कदाचित या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस गाडी टाकू शकते. बघतोय आपण कशी झटापट चाललेली पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये. आपण बघू शकतो की पोलीस अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये माचाबाची सुद्धा होत आहे आणि पोलिसांची गाडी या ठिकाणी आलेली आहे. पोलीस सर्व कार्यकर्त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांना कार्यकर्ते ऐकत नाहीत. पोलिसांचं बळ थोडंसं कमी आहे, मात्र तरी पोलीस या ठिकाणाहून कार्यकर्ते हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडा वेळ हा गोंधळ चालेल, मात्र पोलिसांची अजूनही गाडी या ठिकाणी येईल आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आल्याने फार काही जास्त वेळ काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करू शकतील असं वाटत नाही, कारण आपल्याला माहीत आहे मागच्या आठवड्यामध्ये जे आहे नमाजच्या नंतर मोठा उद्रेक जो उसळला होता याच चौकामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता रस्ता अडवल्यामुळं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे या ठिकाणी जाम झालेले. पोलिसांचा शुक्रवारच्या निमित्त अजित बंदोबस्त आहे, त्यामुळे लगेच पोलीस या ठिकाणी पोहोचतील. बघतोय आपण एसीपी आहेत या ठिकाणी. एसीपी स्वतः या कार्यकर्त्यांना जे आहे उठवण्यासाठीची विनवणी करत आहेत. माजी आमदार कल्याण काळे आणि इतर सर्व कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी आता रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात जे आहे घोषणाबाजी केली जाते. परिस्थिती आपण बघतोय इकडं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आता कार्यालयाची वेळ असल्यामुळं आपण बघतोय कशा पद्धतीनं पूर्णचे पूर्ण ट्रॅफिक जाम या ठिकाणी झालेले, कारण सकाळची वेळ आहे. अनेक नागरिक जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या कामानिमित्त येत असतात किंवा हा महत्वाचा रोड आहे, महत्वाचा चौक आहे, तो चौकच ब्लॉक झाल्यामुळं सगळी ट्रॅफिक जी आहे जिकडच्या तिकडे जवळपास एक एक दीड दीड किलोमीटरची ट्रॅफिक. आपण बघतोय आता पोलिसांनी जे आहे बळाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. बळाचा वापर करून पोलीस आता कार्यकर्ते सिद्धार्थ ही सगळी दृश्य आपण पाहत राहू, या सगळ्याचे अपडेट घेत राहू. मात्र जशी परिस्थिती नागपुरात होती तीच आता औरंगाबादमध्ये सुद्धा